तसेच तुमच्या आमच्या पाठीमागे जी मूर्ती आहे 21 फुटी दक्षिण महाकाली, ह्याचं काल औपचारिक उद्घाटन बेळगावचे डीसीपी डॉक्टर प्रवीण आमटे यांच्या अमृतहस्ते पार पडलेलं आहे. त्याचबरोबर जे केलेले कारागीर तानाजी गल्लीतील वसंत पाटील यांचा देखील सत्कार विक्रम आपटे साहेबांच्या हस्ते झालेला आहे. तसंच मंदिर परिसरामध्ये जी विद्युत रोषणाई केलेली आहे ते विनायक पालकर म्हणून त्यांचा देखील आम्ही इथं काल छोटेखानी सत्कार पार पडलेला आहे. विक्रम आमटे साहेबांनी इथलं बघून व्यवस्था बघून आमचं देवस्थान ट्रस्टचं कौतुक करून जे आम्ही काल बघितलेलं सोशल डिस्टन्स म्हणा किंवा श्रावणामध्ये जे आम्ही भक्तांची खबरदारी घेतलेलं ते डिपार्टमेंटला बी पसंत पडल्या कारणानं त्यांनी देखील कौतुकाचे थाप आमच्या ट्रस्टला दिलेले आहेत. आणि आता ह्या 9 दिवसामध्ये काल परवा दिवशी घटस्थापनेचा विधिवत पूजन करून घटस्थापना झालेली होती, त्यानंतर काल मूर्तीचं औपचारिक उद्घाटन आणि असेच आता 9 दिवस कंटिन्यू महाआरतीचा कार्यक्रम जे जिल्हा प्रशासनानं घालून दिलेले नियम आणि अटी आहेत त्याच्या मार्गदर्शनानुसार आम्ही इथं रोज सायंकाळी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये शिवभक्तांना आम्ही एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो, मंदिरामध्ये येताना कृपया मास्क परिधान करा, सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे. तसेच जी कोरोना जी महामारी संकट आलं आहे त्याला दिलेल्या काही आमच्या जिल्हा प्रशासनानं सूचना आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं असं आम्ही तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून समस्त बेळगावच्या नागरिकांना आवाहन करीत आहोत. मूर्तीचा आम्ही गेल्या वर्षी आम्ही 21 फुटी महिषासूर मर्दिनीचा हे केलेलं होतं, तेही देखील तानाजी गल्लीतील आर्टिस्ट वसंत पाटील यांनीच केलेले होते. त्या धर्तीवर आता कोरोना महामारीच्या संकटावर लोकंबी आता घाबरू नयेत की आणि आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगतो की आम्ही सगळी व्यवस्था भक्तांची खबरदारीचे उपाय आम्ही सगळे घेतलेले आहेत, कृपा करून तुम्ही बाहेर पडून जे सोशल डिस्टन्स आहेत मास्क आहेत ह्याचं परिधान करून दर्शनाला यावं.